हो सर पण खरंच युनिफॉर्मची काय गरज आहे पण म्हणून तू अगाऊन सर का आईचा गाऊन घालून आलास का शाळेमध्ये तरी युनिफॉर्मची काय गरज आहे सर काय नाही यांच्यावर काही या बंधनं नाही येत ना म्हणून असं वागतात नियम सगळ्यांना सारखेच पाहिजे मग माझ्या फ्रीडम आणि बिलीफ काय सर बिलीफ बिलीफचं सा स्पेलिंग सांग बाळा सगळ्यांना सा जरा डी एल आय पी बिलीफ बिलीफ आय आय दिलीपी न्यू बाळा पण तू हे जे काही मॅक्सी घातली ना त्याचा युनिफॉर्म किंवा सिव्हिल ड्रेस आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडचा काही संबंध नाही आहे भांडत असू नको काच युनिफॉर्म आणि सिव्हिल एकाच वाक्यात मॉरन सर ऑगझिमॉरन सारखा वागतोय हो चालतं हो इथून आता ते सबस्क्राईब काय व्हिडिओला सबस्क्राईब केलं नाही यांनी अजून नाही फक्त बघतात जातात प्लीज सबस्क्राईब करायला ना आता तू हा हो हो। मग आता तू कधी निघून जाणार इथून चला तो झाला एपिसोड आपला कन्फ्युज होऊ नका मागचा एपिसोड होता तो क्रॉस ड्रेसिंग करू नका सगळे करायला लागलेत आजकाल तर आजचा आपला जो विषय आहे तो असाच आपल्या देशाला कन्फ्युज करणारा चर्चेला लावणारा राजकारणांना सगळ्याला मिळालेला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा नवीन कोरा कोर्स <laughs> नाही नाही नवीन सरकार नाही तो म्हणजे समान नागरिक कायदा आजच्या आपल्या विषय संपलामध्ये आपण जो विषय संपवणार आहोत तो आहे अर्थातच युनिफॉर्म सिव्ह फळावर फक्त हे सुविचार का लिहिलाय कोर्सचं नाव का नाही लिहिलेलं युनिफॉर्म सिव्हिल ला, ला तिकडे पटकन आता तू हे टायटल लावलं हो तोपर्यंत तर सर स्टुडंट्स नो मला सांगा यूसीसी किंवा समान नागरिक कायदा म्हणजे काय सर म्हणजे आता माझा आरक्षण जाणार ना सर नदीम आता किती लग्न करू शकतो शादी तो बाद मे माझी तर धर्माला धोका आहे मला सगळीकडे पन्नास टक्के रिझर्वेशन आणि पन्नास टक्के ऑफ मिळणार ना आता मी श्रावणार नॉनव्हेज खायचं की नाही याच्यावरती पण आरक्षण येणार का कपे श्रावण आता नॉनव्हेज आणि यूसीसी काय संबंध हा आणि तुझं काय रे नदीम तसही तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही कुठलाही कायदा यो ए आणि तुझं काय ग पन्नास टक्के डिस्काउंट काय मान्सून सेल लागलाय का से लाग हे बघा ही सगळी अशी लफडी चाललीत ना देशामध्ये म्हणूनच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही हे 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 ही सगळी कन्फ्युजन दूर करणार आहोत तर मुळात युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरिक कायद्याबद्दल आपण आजच अचानक सगळे का बोलायला लागलोय सांगा बरं अगदी अगदी नाही म्हणजे सगळेच पॉलिटिशियन्स याच्यावर या विषयावर सतत बोलतच असतात की खूप महत्वाचा हो विषय असं इलेक्शन नाही चाललेलं नाही काय झालं नेमकं का की आपलं जे लॉ कमिशन आहे म्हणजे कायद्यात काय प्रकारचे बदल घडले पाहिजेत हे सांगणारी संस्था यांनी नुकतंच असं सांगितलं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड वर पुन्हा एकदा नव्याने विचार झाला पाहिजे इमिडिएट बट भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी समान नागरिक संविता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करावा असं आपल्या संविधानाच्या आर्टिकल चव्वेचाळीसमध्ये लिहून ठेवलेलंच आहे असतं आहे ना प्रयत्न करावा असं लिहिलेलं आहे म्हणजे थोडक्यात हे जे आर्टिकल आहे ते आपल्याला फक्त गाईडलाईन देते आहे ते कुठल्याही प्रकारचं कंपल्शन आपल्यावर करत नाही आहे आणि ह्याची सगळ्याची जी डिटेल थंबूत माहिती आहे ती आम्ही इथे स्क्रीनवर दिलेलीच आहे ती तुम्ही वाचा नाहीतर तुम्ही जाऊन संविधानात बघा आर्टिकल चव्वेचाळीस काय म्हणतं ते हॅशटॅग नो डिस्क्रिमिनेशन आजच्या डिस्क्रिमिनेशन करायचं नाही म्हणून सगळे धर्म भांडत का नाही अगदी तसंच नाहीये काय ना नेहमीप्रमाणे आपलं गव्हर्नमेंट या विषयावर कुठलीच क्लॅरिटी देत नाहीये म्हणजे नक्की कायद्यात बदल काय होणार आहेत च्या अंडर काय काय कव्हर का का होणार आहे किंवा नवीन गाईडलाईन्स काय आहेत मिलगे हमको पागाल बनणार ते म्हणतात तुम्ही चर्चा तर करा नंतर बघू हे म्हणजे कसं माहिते का ते महिष पाण्यात आणि चौदा माझ्यात त्यामुळे लोक निस्ती चर्चा हा निस्ती चर्चा इथं चर्चा तिथं चर्चा इथला माणूस त्याच्याशी भांडतो तिथला माणूस तो आंदोलन करतोय हा काय म्हणतो भारत बंद चालूच आहे नुसती भांडणं 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 भांडण म्हटल्यावर टी आर पी आणि व्ह्यूज आलेच नाही का आपण पण तेच करतोय ना आपण भांडतोय का हा लोकांनी भांडू नये म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय ना ते नाही ते व्ह्यूज साठी करतोय ना तुम्हीच म्हंटल ना कॉन्ट्रोवर्शियल लिहा तर बेसिक पासून सुरुवात करतो यु सी सीमुळे कोणाचंही रिझर्वेशन जाणार नाहीये कोणालाही रिझर्वेशन मिळणार नाहीये कुठलाही धर्म संपणार नाहीये कुठलाही नवा धर्म उदयाला येणार नाहीये हा कुठल्याही बायकांना कुठलंही काही फायदा होणार नाहीये म्हणजे काही फायदे होणार आहेत बायकांना पण असं काही होणार नाही की पन्नास टक्के डिस्काउंट मिळतंय आपल्या अमेझॉनवर असला काही धंदे नाहीये त्याच्यामध्ये मग काय फायदा ते तोटा फायदा नंतर सांगतो अधिक कायदा सांगतो युसीसी या कायद्याअंतर्गत फक्त चार गोष्टी कव्हर होतात सगळ्यात पहिलं म्हणजे लग्न लग्नानंतर काय हनीमून हनीमूनीमून महत्वाचं खूप महत्वाचा बरोबर पण हनीमून नंतर काय बारस तुझं करू का आता बारस हनीमून नंतर डिवोर्स त्यामुळे लग्न डिवोर्स म्हणजे घटस्फोट त्याच्यानंतर वारसा हक्क आणि तिसर म्हणजे मूल दत्तक घेणं बारसं तर आलंच ना हो बाबा आलं बारसं आलं त्या नवीन मुलाचं बारस पण बारसं फारस महत्वाचं नाही मुद्दा लक्षात घे आपल्याकडे कसं आहे ना लग्न धर्म धर्मसंकट आलं नाही मी तसं नाही तसं नाही ते काय की धर् धर्माप्रमाणे आपल्याकडे सगळे कायदे ठरतात ना म्हणजे एक सगळे नाही म्हणजे लग्नाचं सगळं आपलं धर्माप्रमाणे चालतं बाबा म्हणून म्हणून आपल्याकडे वेग वेगवेगळे धर्माप्रमाणे वेगवेगळे लग्नाचे ॲक्ट्स आहेत म्हणजे काय हिंदू मॅरेज ॲक्ट मग काय मुस्लिम मॅरेज मग काय ख्रिश्चन मग पारसी मग काय ते सिख मॅरेज ॲक्ट म्हणजे ते बाबा लगीन आहे म्हणजे ढिंचाग डिचा बाबा 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 लगीन आणि मी तर असं ऐक आहे गोव्यामध्ये त्यांचा एक वेगळा कायदाच कारण ते स्वतःला समजतं समजतो रोनाल्डोचे नातवंड तर त्याच्यामुळे आपल्याकडे आहे ब्रिटिश कायदा गोव्यात आहे पोर्तुगीज कायदा आणि तो तुम्हाला आवडत नसेल तर स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे स्पेशल कायदा आहेच आहे म्हणजे कायद्यावर आणखीन कायदा त्याच्यावर कायद्यावर 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 कायदा तर <laughs> काय होणार आहे ना युसीसी आल्याने लग्नाचा कायदा सगळ्यांसाठी समान असणार काय की बुवा म्हणजे असं म्हणतात म्हणजे डिबेट मध्ये तरी चाललंय अशी चर्चा म्हणजे असं लिहिलं नाही कुठे पण लिहितील ते लिहतील शब्द नाही नक्की लिहितले सरकार आहे साधे आहेत का माणसं लिहिणार एक दिवस करणार ना का करू इस का थोडक्यात काय युसीसीमुळे पर्सनल लॉ आता तितकासा पर्सनल राहणार नाही पण आपल्या देशामध्ये दे, लग्न पर्सनल होतं कधी म्हणजे लग्न म्हटल्यावर मामा आत्या काका शेजारचे पाजारचे त्या शेजार त्यांचे नातेवाईक त्यांचे लांबचे नातेवाईक लांबच्या नातेवाईक त्यांचे शेजारचे शेजार त्यांचा काका शेजार त्यांचा मामा मामाची मुलगी असेच सगळे आलेच ना हा तुझक घरपी बोलतायसो जिला भोवत नाही कर ते आणि मग चर्चा चालू होतात लगेच की आमच्याकडे बाबा असं नसतं हा आमच्याकडे हळद अगदी लागते आमच्या व्यायांचं भोजन झालेलंच पाहिजे बेबी हत्याला खाण्याची साडी लागते म्हणजे लागते एकच सांगतो यूसीसी सी सी तुमच्या कुठल्याही बेबी हत्याच्या साडीमध्ये हस्तक्षेप करणार नाही म्हणजे काय बेबी अत्याला कुठली साडी घालायची नाचवायची ते नाच नाचवा तिला हां तुम्ही तुला काय तुम्हाला क कबुले कबुले म्हणायचं तर कबुले कबुले म्हणा तुम्हाला काय मंगळसूत्र घालायचे ते मंगळसूत्र घाला त्या रणवीर सिंग सारखं बायकोचं ते लेंगा घालून फिरा किंवा तुम्हाला जर का आयडू आयडू म्हणायचं तर आयडू आयडू म्हणा किंवा जर का तुम्हाला जर का चार चगत जाऊन फक्त आमचं आहे असं म्हणायचं तर आमचं आहे असं म्हणा फक्त एवढंच आहे ते किती जणींना आणि कुठल्या वयात म्हणू शकता ह्याबाबत मात्र सगळ्यांना नियम सारखेच असतील म्हणजे थोडक्यात काय प्रथा तुमच्या तुमच्या तुम्ही पाळा पण नियम आणि अटी मात्र सर्वांना सारख्याच असतात तर तुझ्या मग प्रश्नाचं उत्तर नदीम तुला एकच लग्न करता येईल जमल्यास ते सुद्धा आणि फक्त नदीमच्या बाबत नाही हे आपले गोव्यातले रोनाल्डोची भावंड त्यांनाही तोच नियम मुद्दा असा <स्ण> की पॉलिगॅमी बाबत अख्ख्या देशभरात एकच नियम लागू होईल म्हणे चर्चा आहे अशी लिहिलं कुठंच नाही काही चालूच आहे नुसती चर्चा करायची आपण लिहू त्यांनी काही आणलेलं लिहून आणलेलंच नाही आहे काही आपण आपला हवेन मारतोय ठेवा विश्वास तुम्ही आता हे सगळे आईडू आहे कबुले कबुले किंवा तू नाही भेटलीस ना तर मी नस कापून घेईन सानपाडा किंवा ते सिंहगडवर जाऊन अक्षय लव्ज प्राजक्ता वगैरे लिहिणारे हे सगळे लवबर्ड्स आहेत ना यांचं लव जर कसं भरकन उडून गेलं तर तुम्हाला घ्यायला लागतं डिवोर्स त्या डिवोर्स घेण्याची पद्धतसुद्धा अख्ख्या देशभरात एकच असेल थोडक्यात तुम्ही भुर भुर भुर्र असं तीन वेळा म्हणून नाही चालणार तर डिवोर्स झाला तर डिवोर्स झाल्यानंतर पुढचा प्रश्न काय येतो दुसरं लग्न नाही पोटगी तुमच्या मनात आलं असेल की पोटगीचं काय तर पोटगी सगळ्यांना मिळणार काही काळजी करू नका आत्ताच काही धर्मांमध्ये ऑलरेडी पुरुषांना सुद्धा पोटगी मागायचा हक्क आहे काही धर्मांमध्ये नाहीये पण यूसीसी जर का, का? का, का यूसी लागू झाला तर सर्वांना सेम नियम लागू होतील असं म्हणे म्हणजे नक्की कोणाचा नियम लागवणार माहित नाही कदाचित कोणालाच मिळणार नाही पुढगी असंही होऊ शकतं काहीच सांगता येत नाही कोणाचं कुठला नियम नक्की लागवणार हे सांगितलं नाही पण सगळ्यांना नियम मात्र सारखा असेल एवढंच सांगतोय आणि जर का या लवबट टिकलंच आमच्यासारखं म्हणजे जर का असेलच स्वच्छ प्रेम आणि झालंच पुढं काही आणखीन वर्षानुवर्ष तर मग काय म्हणा बारस बारस नाही आपल्याबद्दल नाही बोलत आहेत ते हा तर बरोबर बारशा बद्दलच बोलणार आहे आपल्याकडे काय आहे की लग्न म्हटल्यावर मुलं आलीच आणि एक दोन नाही नसती अशी चार पाच पंधरा सोळा कशी आपली लोकसंख्या हा नसते पोरांवर पोरो पोरांवर पोरो एवढी पोरं झाल्यावर होणार काय भांडणं आपली कोर्ट भांडणात मी भरून गेलेली आहेत तुझी दोन एकर माझ्याकडे आली ही एक एकर माझीच आहे अरे तुझा बांध इकडे घे तुझा बांध इकडे घे बांधावर बांध नुसती बांधणंच बांधणं आणि बांधणावर बांधणं चालू झाली की आपण काय करतो जमीन विकून टाकतो शेती एकायची नसती हो शेती राखायची असते अ र र आता खतरनाक झालेला आहे नाही चला जमीन नाही विकली त्याची वाटणी करायची ठरवली तर वाटणी कशी करणार जमिनीवर पहिला वारसा हक्क कुठल्या मुलाचा का मुलीचा का मुलाला मुलीला दोघांना मिळणार का मुलींना मिळणारच नाही त्याच्यानंतर जर का एवढी मोडली तर पैसे कोणाला जाणार आईची भांडी कोणाला जाणार असे अनेक प्रश्न उद्भवतात आणि आत्ता सध्या तरी भारतात प्रत्येक राज्याप्रमाणे प्रत्येक धर्माप्रमाणे ह्याचे कायदे वेगवेगळेच आहेत हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर त्याचा कायदा वेगळा मुस्लिम प्रॉपर्टी ट्रान्स्फर लॉ हा पूर्ण वेगळा ख्रिश्चन लोकांसाठी कायदे वेगळे वेगळ्या राज्यांचे वेगळे कायदे ह्या कायद्यांप्रमाणे त्याच्यावर लागणारे टॅक्सेसही वेगळे वेगळा टॅक्स वेगळं डिडक्शन वेगळं एक्झम्शन आणखीन काही पळवाटा किती दिवस गिरवणार आहोत आपण तेच तेच धडे चला शोधियात काही हटके ऑड वाटा अच्छा हा तो शो नाही नाही का नाही पण आमचाच शो आहे ऑड वाटा बघून घ्या विषय खोलवर हो आहे बारीतला शो आहे बघून घ्या आता आधी हा व्हिडिओ संपा मग तो बघा तर मुद्दा असा आहे की जर का सी लागू झाला तर पूर्ण टॅक्स सिस्टीमच बदलावी लागेल त्यामुळे हा कायदा आणणं तितकं सोपं नाही तर त्याच्यामुळे उगीच ह्याने कसं आमच्या धर्माचा फायदाच होणार आहे ह्यांनी कसं सगळ्यांना एक अद्दल घडणार आहे वगैरे करून नाचाल लागू नका आधी काय नियम आहेत कायदे ते समजून घ्या आणि तसंच आता आमचा धर्म कसा सगळा हेच होणार बर्बाद होणार आहे वगैरे असं काही होणार नाही आहे त्यांना आधी कायदा लिहू देत एकदा त्यांनी कायदा लिहिला की आपण तो वाचूयात त्यातून आपल्याला काही कळलंच किंवा नाही कळलं तरी आपण भांडायला लागूयात कारण ते तर आपल्याला आवडतं भांडण करूयात मी म्हणतो फक्त कायदा देत मग भांडण करूयात आत्तापासून भांडायची काही गरज नाही नंतर आहेत ना ठेवलेत ना आपण माणसं हे रे त्याचा व्हिडिओ प्रॉब्लेम आता समजा आपल्या अक्षय आणि प्राजक्ताने ठरवलं की आपण मूल दत्तक घेऊयात तर तुम्ही कुठल्या धर्माचे आहात तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात का इतर कोणी आहात ह्या सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये कन्सिडर होतात काही धर्मांमध्ये ॲडॉप्शन ही कॉन्सेप्टच नाही आहे तर त्यांच्यासाठी सेक्युलर ॲक्ट हा आहेच आहे पण युसीसी आल्यानंतर मात्र या नियमांमध्ये मोठा बदल आहे होणार आहे ओळखा बघू काय नियम येणार आहेत ते ये ये आम्ही सांगू आपल्याला नाही माहिती ना त्याच्यात त्यांनाही नाही माहिती आहे <laughs> सरकारलाही नाही माहिती काय करायचे ते अरे वा छान सोडा मग त्या विषयावर नको बोलायला आपण पुढच्या विषयावर वळूयात ते म्हणजे आदिवासी बांधवांचे हक्क म्हणजे भारतामध्ये अनेक अशा आदिवासी जमाती आहेत ज्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगतात त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे जगतात उदाहरणार्थ काही आदिवासी समाज हा मातृप्रधान आहे म्हणजे मेट्रिआर्कल सोसायटीमध्ये विश्वास ठेवतो युसीसी आल्यानंतर त्यांच्यात मात्र याचाही विचार केला नाही त्यांनी अच्छा अजून त्याच्याविषयी काही चर्चाही झाली नाही ते आपण करायची म्हणजे आपलं काही माहित नसताना म्हणजे काहीच माहिती नाही घडणार आहे आणि आपण इथं भांडतोय आणि आपण व्हिडिओ बनवतो का व्हिडिओ बनवतोय आपण हा साठी अच्छा साठी आता मूळ प्रश्नावर येऊ ह्या कायद्याची मुळात गरजच काय उदाहरण देऊन सांगतो आता आपल्या वर्गामध्ये पूजा अक्षय सार्थक नदीम बोमन सावित्री उल्हास कोणीही कुठलीही चूक केली जर कोणी अभ्यास केला नाही तर त्यांना एकसारखीच शिक्षा मिळते की नाही चुकीला माफी नाही तर त्याचप्रमाणे आपल्या देशात सुद्धा कोणी कुठला गुन्हा केला तर त्यांना शिक्षा तीच मिळते जी आपल्या क्रिमिनल कोड खाली येते म्हणजे आपण त्यांच्या धर्माचे नियम पाळून त्यांच्या धर्मात सांगितलेल्या शिक्षा देत नाही तर आपल्या कायद्याप्रमाणेच शिक्षा देतो तर काही लोकांचं म्हणणं असं आहे लग्नासारख्या सिव्हिल राईट्ससुद्धा सर्वांना सारखेच असावे कारण काय लग्न ही पण एक शिक्षाच आहे मग ती सगळ्यांनी सारखीच भोगली पाहिजे गॅरंटी सकता तर मुळात आपण हा व्हिडिओ का बनवतोय व्ह्यूज साठी हो कळलं कळलं व्ह्यूज साठी चाललंय सगळं माझं नाही नाही मुद्दा असा आहे की मी म्हणतोय की आपण ही चर्चा का करतोय तर सरकारचं असं म्हणणं होतं की यूसीसी वर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कळवा पण कशावर मत द्यायचंय नक्की आमचं मन राखायला म्हणून तुम्ही आमचं मत मागताय का मुळात सिलेबसच तयार नाही तर परीक्षा कसली घेताय आमची हे बघा कुठलाही कायदा हा टप्प्याटप्प्यात लागू होतो मग आता यू सी सी पण सी ए एन आर सी जर का एका टप्प्यात आउट करणार का मुळात हा कायदा अगदीच काही वाईट नाही आहे म्हणजे काळानुसार कुठल्याही कायद्यामध्ये बदल हे झालेच पाहिजे आता पूर्वीच्या काही नाही का पुरुष घरादाराची किंवा मुलांची जबाबदारीच घ्यायची नाहीत म्हणजे समाजाला ते मान्यच नव्हतं पण आजकाल वाण्याकडनं सामान आणणे पंखे पुसणे किंवा बहिणीच्या भा, भा, लग्नामध्ये जीवापाड काम करणे ह्याच्या पलीकडे जाऊन पुरुष बाईच्या खांद्याला खांदा लावून कामं करत आहेत म्हणजे मी तर कोविडमध्ये फरश्या बिरश्या पुसायचो स्वयंपाक धुणी भांडी सगळं केलेलं आहे पुरुष काही कमी नाही तुमच्या खांद्याला खांदे लावून कामं करू शकतो आम्ही सुद्धा काय माहिती पुढं जाऊन आम्ही मुलं दत्तक घेऊ आपापली त्यांना असं टिटबीट लावून शाळेत पाठवू तुमच्या अर्ग हां मुद्दा असा की कदाचित यू सी सी आल्यामुळे सिंगल पुरुषांनासुद्धा स्त्रियांप्रमाणे मुलं दत्तक घेता येतील आज महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि त्यामुळे आपल्याकडे स्त्रीला जमिनीचे हक्क मिळतात वारसदार म्हणून हक्क मिळतात हे हक्क इतर राज्यात मिळतातच असे नाही प्रत्येक राज्याचे नियम वेगळे आहेत तर कदाचित सीमुळे स्त्रियांना त्यांचे हक्क जमिनीमध्ये मिळण्याची शक्यता आहे मुद्दा असा आहे हा कायदा आणताना लोकांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांचे फायदे तोटे समजावून त्यांच्या सगळ्या बाजू ऐकून घेऊन मग त्यांनी कायदा तयार करावा अशी अपेक्षा आहे आमची भाबडी अपेक्षा आहे तर सरकार आणि ऑपोजिशन हो आहे ती सेंटरला अजून सरकार ऑपोजिशन वेगवेगळे आपल्याकडे सगळे ते झालेत तसं नाही तिकडं आहे वेगवेगळं तर सरकार ऑपोजिशन आणि ते लॉ मेकर्स वगैरे काय जे तुम्ही आहात ते तुमच्यासाठी हा गृहपाठ काही प्रश्न विचारतोय लिहून घ्या पहिला प्रश्न की तुम्ही बदल करताय ठीक आहे पण सामान्य माणसाला सोप्या भाषेत कळेल अशी माहिती का देत नाही आहात प्रश्न दुसरा नक्की काय काय बदल करायचा विचार आहे याबाबत काही ऑफिशियल काही वक्तव्य तुम्ही केलेलं आहे का असेल तर कुठे आणि नसेल तर करा की आता हां हा तिसरा प्रश्न हा कायदा किती टप्प्यात लागू होणार आहे किती ठिकाणी लागू होणार आहे आणि आदिवासी समाजाचं काय ह्याबाबत क्लॅरिटी कधी देणार तुम्ही आता जे मी सांगणार आहे ते सरकारसाठी नाही आहे जनतेसाठी आहे नीट लिहून घ्या अभ्यास म्हणून हा काही प्रश्न विष्णू नाही आहे रोज शंभर वेळा वहीत लिहून काढायचं हां लिहून घ्या पहिलं पहिली गोष्ट व्हॉट्सॲप फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका हां योग्य सोर्सकडून माहिती घ्या म्हणजे माझ्याकडनं पण नाही आम्ही इथून तिथून गोळा केली आहे माहिती तुम्ही जरा चांगल्या सोर्सेसकडनं माहिती घ्या जरा व्यवस्थित सोर्स पट ताळून बघा तुमचे हां आता दुसरी गोष्ट लिहून घ्या कुठल्याही गोष्टीला विरोध म्हणून विरोध करू नका किंवा आंधळेपराने त्याला सपोर्टही करू नका सरकारला तो बदल नीट तुम्हाला समजवायला सांगा तिसरी गोष्ट कुठल्याही गोष्टीला धर्म आणि अस्मितांना जोडण्याआधी पूर्ण माहिती घ्या डिवाईड आणि रूल ह्या गोष्टीला बळी पडू नका सगळे संघटित व्हा एकत्र व्हा आपला देश एक आहे सगळ्यांनी एकत्र व्हा आणि पटकन एकत्र येऊन विषय खोलला सबस्क्राईब करून टाका केलं सबस्क्राईब आता सगळे पुन्हा एकत्र या आणि हा व्हिडिओ पटकन शेअर मारा केलं शेअर आता सगळे पुन्हा एकत्र या आणि कमेंट हा ना खाली आणि काय भांडायचं ते खाली भांडा आमचे जेवढं ते एंगेजमेंट वाढते ना ती म्हणते आपण कशासाठी करत त्या व्हिडिओ व्ह्यूजसाठी व्ह्यूजसाठी व्ह्यूज वाढतात कमेंट मारा पटापट पत। एकदा शिव्या पिव्या द्या आम्हाला काय लाजायचं नाही हा कोण सांगणार आम्हाला ल्या खाली हा कोण आला हारा मी ह्याला काय माहिती हा ना तसलाच आहे ते सगळ्या शिव्या पिवा द्या मला दोन्ही म्हणा ते हे पण म्हणा की काय संगेन लिबर आणडू सगळं म्हणा मला पटपट शिव्या द्या व्हायरल करा व्हिडिओ मस्त एक नंबर छान चाललं